रोजचा स्वयंपाक पण जरा वेगळ्या पद्धतीने नेहमीपेक्षा जरा वेगळी पद्धत आहे पण भाजी खूप छान होते चला मग आपण लगेच रेसिपी बघूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे ज्या ज्या वेळी मी हे पदार्थ आणि ह्याचे व्हिडिओज पोस्ट करेन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल थँक्यू मिक्सरच्या भांड्यात एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आठ दहा लसणीच्या पाकळ्या घालायच्या दोन चमचे धणेपूड घालायची एक चमचा हळद घालायचा एक चमचा तिखट घालायचं एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा एक चमचा गरम मसाला घालायचा आणि सात ते आठ गाठी घालायच्या या गाठी जरा जास्त झाल्यात तुम्ही तीन चारच घातल्या तरी छान भाजी घट्ट होते हा मसाला आपण वाटून घेतलाय हा जरा बाजूला ठेवूया आता एका प्रेशर पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल तापलं की एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरे घालायचे जिरे तर तडले की याच्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा कांदा परतून झाला की याच्यात सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची बारीक चिरलेलं आलं घालायचं चा तीन चार लसणीच्या पाकळ्या घालायच्या एखादी हिरवी मिरची घालायची आणि हे सगळे मसाले परत परतून घ्यायचे कांदा लालसर परतून झाला की अर्धा चमचा हिंग घालायचा एक चमचा हळद घालायची परत एक चमचा तिखट घालायचं एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा एक चमचा गरम मसाला घालायचा आणि परत एकदा परतून घ्यायचं मसाले परतून झाले की एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि परत एकदा परतून घ्यायचं मसाले जळू नये म्हणून एखाद चमचा पाणी घालून टोमॅटो छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे परतायचंय आता हे परतून झालं की याच्यामध्ये आपण गवार घालायची इथे साधारण पाव किलो गवार मी घेतली आहे याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं परतून घ्यायचं आहे हे परतून झालं की याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटून ठेवलेला जो मसाला आहे तो मसाला घालायचा साधारण दोन वाट्या पाणी घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हे सगळं परतून घ्यायचं आहे प्रेशर पॅनचं झाकण लावून आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे गवार पटकन शिजते म्हणून एकच शिट्टी करायची आहे वाफ जिरली की आपली मस्त वेगळ्या पद्धतीची गवारीची भाजी तयार आहे आणि ही गरम गरम गवारीची भाजी भाकरी बरोबर मस्त लागते जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका थँक्यू